गरीब परिस्थितीमुळे ते कुठं जाणं येणं नाही करू शकत होते. त्यांच्याकडे जास्त पैसा नाही राहू शकत. कुठं जाणं यायला म्हणलं तर लग्नाला म्हणलं तर खूप पैसा तिकीट भाडी लागत होती. त्याच्यामुळे जास्त करून जाऊ नाही शकत होते. आणि ते समाजामध्ये जो मानाचा टीका दिला जात होता तो ते घेऊ नाही शकत होते. त्याच्यामुळे माझ्या पप्पाला बहिष्कृत झालं आणि त्यांनी दंड पण मागितला ह्या गोष्टीचा. अगर तुझ्यानी तू ह्या गोष्ट ॲक्सेप्ट करत असेल की तू समाजात नाही वावरत तर तू दंड दे, आम्हाला पैसे दे आणि मग तू समाजाचं मान टीका तुला चालू करतो. पण माझ्या पप्पांनी हे मान्य नाही केलं आणि दंड नाही दिला, पैसे नाही दिले. ही गोष्ट ॲक्सेप्ट केली, त्या मेळकड्यांनी ॲक्सेप्ट केली. त्यांनी डायरेक्टली माझ्या मी त्यांना हेच विचारलं की माझ्या पप्पाला बहिष्कृत काऊन केलाय, तर त्यांनी म्हटलं की तुझ्या पप्पांनी आम्ही दंड मागितलं होतं ते तुझ्या पप्पांनी दंड नाही दिला. मी त्यांना तेच विचारलं की कशाचा दंड, तर त्यांनी नाही काही सांगितलं नाही. ते अंतिम संस्कार तर आता काय कोणी हात लावायला तयार नाही आहे समाजामध्ये. तर म्हणून राहिलं आहे की अगर त्यांनी हात लावणार तर त्यांना पण समाजाच्या बाहेर काढणार. तर म्हणून आम्ही आमच्या बहिणी घेऊन माझ्या पप्पांचा कांदा घेऊन चालले आहे. लेकिन उन लोगों ने हळू घ्या.